कोल्हापूर रोडला जाणारा रस्ता आहे हा. त्या रस्त्यावर कणकवली पासून जवळच स्वामी समर्थांचं मठ आहे, ते तुम्ही बघू शकता. अनंतकोटी ब्रह्मनायक राजाधिराज महाराज विजय हे नवग्रहांची केलेली आहे. निसर्गरम्य ठिकाणी असं हे मठ जे त्यांनी उभारलेलं आहे, या मठामध्ये समर्थांची वाटतं. हे मूर्ती आहे आहे दोन्ही बाजूंना काजूच्या बागा आहेत. त्या बाजूला पण बघू शकता, त्या बाजूला पण काजूची बाग आहे. त्यामुळे वातावरण मध्ये वातावरणामध्ये थंडावा आहे. मध्ये जो मोमसी है आंखों के रस्ते हंस के पिघलने लगी मन्नत के धागे ऐसे हैं बांधे टूटे न रिश्ता जुड़ के तुझसे कभी टूटे न रिश्ता जुड़ के तुझसे कभी सौ बलाएं ले गया तू सर से रे दत्तगुरूंची मूर्ती आहे. महाराज साईबाबा गोरखनाथ यांच्या मूर्ती आहे. ते रमेश विश्राम सावंत आणि शकुंतला रमेश सावंत हे संस्थापक तिथे अगोदर हे पूर्ण मठाचं काम पाहायचे. आता त्यांचे चिरंजीव हे पूर्ण मठाची सांभाळ करतात. रमेश सावंत हे बघू शकतात दुर्गा माता महाकाली माता पांडुरंग आहे. तिथे स्वामी समर्थांची स्त्री रूपातली मूर्ती आहे. हे समर्थाष्टक म्हटलं जातं. हे त्यांनी लिहिलेलं आहे. भाविक येऊन इथे तारक मंत्र आहे. तारक मंत्राने बरीचशी अशी लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही कारणांमुळे आशा सोडलेली होती, तर त्यांना ह्याच्यामुळे खूप उपयोग झाला आणि त्यांना प्रचिती आली की हा तारक मंत्र आहे. स्वामी म्हणतात की भय नसलं पाहिजे, की आपलं मन जर घाबरलं तर ते व्यवस्थित फंक्शन करत नाही. त्यामुळे ते निर्भय आणि निशंक काही डाऊट नसला पाहिजे, विश्वासाने खूप काही साध्य करता येतं. हे तारक मंत्र आहे. आणि ते ध्यान करण्यासाठी खाली ही जागा तुम्ही बघू शकता. खूप शांतता आहे इथे. ध्यान मंदिर असं आहे. स्वामींची 108 नामावली आहे. त्यांना 108 वेगवेगळ्या नावांनी म्हटलं जातं. हे जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी बऱ्याच लोकांना बरोबर मार्ग असा दाखवला. आता ते नसले तरी बरीचशी लोक त्यांना फॉलो करून आपलं जीवनामध्ये व्यवस्थित
सुखी आणि आनंदी राहू होऊ शकतात. आम्हाला खजुरांचा प्रसाद मिळालाय. असंच असेच आम्ही वेगवेगळ्या धार्मिक स्थळं आणि काही नवीन व्हिडिओजने तुमच्यासमोर येत राहू. धन्यवाद.